भरलेल्या नाल्यामुळे कुर्ल्यातील नेहरू नगरमध्ये डासांची पैदास मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे डेंग्यू व मलेरियासारखे आजार पसरण्याची दाट शक्यता असल्याने येथील रहिवाशांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण नेहरू नगरमध्ये डासांनी थैमान घातले आहे. संध्याकाळच्या वेळी आम्हाला घराबाहेर पडायची भीती वाटते. आम्ही आमच्या मुलांनाही संध्याकाळी घराबाहेर पाठवत नाही, असे स्थानिक रहिवासी अभिजित चव्हाण यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर नेहरू नगरचे माजी नगरसेवक कमलाकर नाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की त्यांनी BMC एल वॉर्डला डासांच्या वाढत्या प्रादुर्भावाची माहिती दिली आहे. त्यानुसार प्रभागातील कीटक नियंत्रण अधिकाऱ्यांनी सोमवारी भेट देऊन नाल्यात साचलेल्या कचऱ्यामुळे डासांची संख्या वाढली असल्याचे सांगितले. उपाय म्हणून परिसरात फॉगिंग करण्यात येणार आहे. पावसाळ्यापूर्वी नाले निर्जंतुकीकरणाचे काम केले जाते, परंतु नागरिकांना होत असलेला त्रास पाहता हे काम त्वरित केले गेले पाहिजे, असेही नाईक म्हणाले. सुदैवाने अजून डेंग्यू मलेरियासारख्या रोगांची लक्षणे दिसत नसली तरीही रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्यामुळे लवकरात लवकर नाले सफाई व्हावी अशी रहिवाशांची मागणी आहे.